पटण तालुका प्रीमियर लीग 2023-24 पर्व क्रमांक चौथ आणि मॅचला आपण करूया मात्र थोडस स्पीड अप, कारण यानंतर ही मॅच पकडून एकूण 5 मॅचेस बाकी आहेत आणि घड्याळात बरोबर 1:25 होत आहेत. याच्यानंतर कुणाल स्पोर्ट्स आणि वेद वॉरियर्स दोन्ही टीम कॅप्टन आत्ताच तुम्हाला सूचित करतो की इनिंग ब्रेक मध्ये तुमचा टॉस असणार आहे. सो कॅप्टन रेडी राहायचंय वेद वॉरियर्स आणि कुणाल स्पोर्ट्स अर्थात के स्पोर्ट्स. यस मॅचला तर सुरुवात, लेट्स प्ले. पंचांचाला हिरवा कंदील, पहिला बॉल टाकण्यासाठी अलेक्स अर्थात जीवन सज्ज होतोय. पहिला चेंडू कोलवा टप्प्याचा ऑन साइड ला, लॉन्गॉनला मात्र दिशा दिली अतुल भालेकरने आणि इथे मात्र एक सिंगल प्राप्त केली. त्याच्यासोबत आहे रितेश निकम मॅन फ्रॉम बासोली. आरवी डेव्हलपर्सने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, एक धाडसी निर्णय, कारण सकाळपासून सर्वजण चेसिंगला पसंती करत होते. तर या मॅच मध्ये गेल्या मॅच मध्ये त्यांनी बॅटिंग केली होती पहिल्यांदा. कोलवा टप्प्याचा बॉल होता, यावेळेस मात्र ऑन साइडला दिशा दिली, याही बॉलवर आले सिंगल. पहिले दोनही चेंडू अलेक्स अर्थात जीवनने अप्रतिम असे हाताळलेत, कोणती जागा दिली नाहीये, रूम दिला नाहीये दोन्ही फलंदाजांना आणि फक्त सिंगल सिंगल अशा दोन धावा पहिल्या दोन चेंडूवर आल्यात. मेनबाद दोन अशी सावध सुरुवात पाहायला मिळते आरवी इलेव्हन टीम कडून. त्यातून पालेकर टीमचा आयकॉन सध्या स्ट्राईकवर, यावेळेस स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र संपर्क झाला नाहीये बॅट मध्ये ना बॉल मध्ये, अवे फ्रॉम द बॉडी फॉलो केलं गोलंदाज अलेक्स ने अर्थात जीवन ने आणि बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये जिथे रवी बोर्गे आपल्याला पाहायला मिळतो तैनात आहे. यानंतर ग्रुप स्टेज मधली फक्त एकच मॅच बाकी आहे, त्यानंतर मात्र दोन सेमी आणि एक फायनल. यावेळेस स्ट्रेट बॅटने डाऊन द ग्राउंड सरळ समांतर समोर साइड स्क्रीन ला हिट करणारा अतुल भालेकरच्या बॅट मधन क्रिकेटचं सौंदर्य दर्शवणारा षटकार आलाय. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. 268 हा षटकार जो की आला अतुल भालेकरच्या बॅट मधून. त्याच दरम्यान पीटीपीएल सीझन 4 साठी आदरणीय श्री विठ्ठल साळुंके साहेब विठुराया छायाचे सर्वे सर्व यांचं देखील शुभागमन झालंय. मनपूर्वक सहर्ष स्वागत, विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचंय. धन्यवाद. एकूण धावसंख्या 8 च्या घरामध्ये, अतुल भालेकर 3 बॉल 7, रितेश निकम 1 बॉल 1, अलेक्स मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक हाताळतोय. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. यावेळेस लिडिंग एज लागली विकेट किपरच्या आवाक्याच्या बाहेर, पॉइंटचा फिल्डर जोपर्यंत शॉट थर्डमॅनला ट्रॅव्हल होत असेल तोपर्यंत एक सिंगल मिळेल. खर तर रवीचा प्रयत्न होता झेलसाठी, मात्र भरपूरच दूरवर होता हा चेंडू त्याच्यापासून आणि त्यामुळेच की काय फक्त एक सिंगल इथे प्राप्त केली जाते. एकूण धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली ती म्हणजे 9 घरामध्ये, 9 for none. शेवटचा चेंडू भरदा वेगाने निघून गेलाय, स्विंग अँड मिस टोटली कम्प्लिटली आणि डॉट बॉल ने ओव्हरची सांगता करतो अलेक्स अर्थात जीवन आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. वाईडी शॉर्करचा इथे प्रयत्न यशस्वी आणि एकूण धावसंख्या झाली 9. बिनबाद 9 अशी धावसंख्या, खरं तर आरवी इलेव्हन ओळखला जातो तो म्हणजे अटॅक करण्यासाठी, खास करून पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तर या ओव्हर मध्ये अलेक्स अर्थात जीवन ने इकॉनॉमिकल स्पेल हाताळलाय, कंजूस गोलंदाजी, फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्यात. पाटण तालुका प्रीमियर लीग 2023-24 पर्व क्रमांक चौथ आपल्याला पाहायला मिळतंय. मॅचला आपण करूया थोडस स्पीड अप. दुसऱ्या षटकामध्ये जिंते एक्सप्रेस सूरज दिसले त्याला पाहायला मिळेल वडेवाडे फायटर्स टीम कडून. समोर अतुल भालेकर
ओ काय डिलिव्हरी पाहायला मिळाले, सबमरीन डिलिव्हरी, अप्रतिम असा पहिला चेंडू सुरेश डिसलेचा, बघा अगदी विकेटच्या जवळून अतुल भालेकर देखील थोडासा आश्चर्यचकित अचंबित इथे पाहायला मिळाला. पडल्यानंतर किती बाउन्स इथे पाहायला मिळालाय सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. अप्रतिम चेंडू पहिला, मात्र इथे चुकी झाली, ओव्हर पिच टाकलाय आणि त्यावर मात्र घणाघाती आक्रमण केलं अतुल भालेकरने. खर तर या अगोदरच्या चेंडूची लाईन लेंथ अप्रतिम होती, तिथे जर चेंडू हाताळला असता तर रिझल्ट वेगळा असता, मात्र इथे टप्पा चुकला आणि ते षटकार प्राप्त केलाय. पुढे टाकला चेंडू, दोन्ही चेंडू जर ऍक्शन रिप्ले आपण पाहिले मगाशी तर यावेळेस फक्त खोलव्या टप्प्याचा होता आणि त्याच्यावर मात्र आघात केलाय. एकूण धावसंख्या 15 घरामध्ये. पंधरा, 15 फनन, बिनबाद 15 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा एज लागलीये, हो पोहोचला नाहीये रवी तोपर्यंत. एक सिंगल प्राप्त केली जाते. दोन वेळा असं झालंय की चेंडू हवेत होता अतुल भालेकरच्या बॅटला लागल्यानंतर, मात्र रवी बोरगे तिथपर्यंत पोहोचू शकला नाहीये, कारण दुर्वार होता त्याच्यापासून भरपूर. एक सिंगल मात्र आली, एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 16 घरामध्ये, 16. डॉट बॉल आलाय नुकताच, धावसंख्या स्थिर, पूर्णपणे थांबवलंय बॅटिंगला एवढी फायटर्स टीम ने आतापर्यंत. यावेळे चांगला फटका आहे रितेश निकमच्या बॅट मधन, अंतर पार करत बॉल चालाय सीमा पार आणि इथे मात्र मिड विकेटला खेळाडूला मात्र प्रेक्षक बनवून जातोय चेंडू, येतोय हा षटकार. टायमिंग इथे पाहायला मिळालं रितेश निकमचं, हलकासा शफल झाला आणि त्यानंतर मात्र अक्रॉस द लाईन हा फटका खेचत असताना डोक्यावरनं पसार झाला सरळ आमच्या व्यासपीठाच्या समोर, चेंडू लँड झाला आणि षटकार. एकूण धावसंख्या 22, शेवटचा बॉल या ओव्हर मधील. व्हाइट बॉल इथे येताना पाहायला मिळतोय, एक धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाते. एकूण धावसंख्या पुढे सरकते 23 घरामध्ये, 23. यावेळेस बॉल हवे ते भरपूर वेळ आणि इथे मात्र चेंडू आता त्यांनी इसटला दुसऱ्या रनचा प्रयत्न, चेंडूकडे लक्ष नव्हतं खरं तर फिल्डर्सचं आणि या दोन धावा, दोन धावेने दोन ओव्हरचा खेळ संपला आणि एकूण धावसंख्या 25. दोन ओव्हरचा खेळ संपला आणि 25 धावा इथे मात्र धावफलकावर पाहायला मिळतात, 25. आमचे गुणलेखक खर तर किरण सर ओमकार पाटील, सलग चौथा दिवस आहे आणि सलग तिसरं वर्ष आहे की ओमकार पाटील पीटीपीएल मध्ये गुणसंख्या लेखक म्हणून काम करतायत. खर तर त्यांचं कौतुक आहे, त्यांचं प्रेम आहे आपल्या पाटण तालुक्यावर आणि काय नसावं आपल्या तालुक्याची स्पर्धा आहे. आणि आमचे सुशांत टोपले काल आणि आज दोन दिवस मॅन्युअल स्कोरची भूमिकेत आणि सध्या मॅन्युअल आणि प्लस डिजिटल अशी दोन्ही स्कोरची भूमिका साकारत असताना आमचे ओमकार पाटील 4 दिवस, खरंच कौतुक आहे त्यांचं देखील. 25 धावा धावफलकावर, रवी बोरगे आता गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय, समोर आहे तो घातक असा अतुल भालेकर. कमी गतीने टाकला होता, स्टेप आउट झाला, फ्रंट फुटला आला अतुल भालेकर आणि बॉलला पाठवलं ते लॉंगांच्या दिशेने आणि इथे मात्र प्राप्त केलाय पहिल्याच बॉलवर षटका.
पहिल्याच बॉलवर इथे स्वागत केले षटकाराने. दुसरा देखील बॉल शॉर्ट पेच आडव्या बॅटने पूल करून सलगचे दोन षटकार इथे प्राप्त केले अतुल भालेकरने. तो काही थांबायचं नाव घेत नाही. रवी बोरगेला आता विचार करायला भाग पडले. 272 वा षटकार या पीटीपीएल पर्व क्रमांक 4 मधला आलाय. 9 बॉल 27 वर खेळतोय तो अतुल भालेकर. अगदी बघा बॅकफुट वरनं बॉडी वेट ट्रान्सफर केला आणि तदनंतर मात्र हा षटकार प्राप्त केला. पहिला षटकार डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप आउट डाऊन खेचला होता. त्यानंतर मात्र हा अगदी खडे खडे आता राऊंड द विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. रवी बोरगे इथे पुढचा चेंडू घेऊन आलाय. धावसंख्या 37. यावेळेस ऑन साइड ला दिशा दिली. यावेळेस ताकद थोडी कमी आहे. वन बाउन्स बॉल ला कलेक्ट केलं जातंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण बॉलिंग एंड ला थ्रो झालाय जास्तच ताकदीने. ती गोलंदाजाच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झाला आणि इथे मात्र आली ही दुहेरी धाव. वन शॉट आहे पंच सांगतायत म्हणजे एकच असेल ही धाव. फक्त एक धावाने धावफलक पुढे सरकेल आणि ते मात्र जाऊन पोहोचेल 38 षटकारामध्ये. 38 फॉर नन. इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि डॉट बॉल इथे येतोय. धावा आणि अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 षटकार खाल्ल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलंय ते रवी बोरगेने. इथे अजून एक चांगला फटका मात्र बॉल हवे अंतर पार करेल का. येस इट इज. इट्स मॅक्सिमम ह्यूज ह्यूज अँड ह्यूज माइटी हिट फ्रॉम अतुल भालेकर. अतुल द जायंट भालेकर हार्ड हिटर. एकूण धाव संख्या वेगाने पुढे सरकली तब्बल 44 षटकारामध्ये. अतुल भालेकरने ठरवलं या पीटीपीएल मध्ये मला मात्र इथे वर्चस्व गाजवायचंय प्रत्येक क्षेत्रामध्ये. शेवटचा बॉल या ओव्हर मधील अप्रतिम अशी भागीदारी इथे पाहायला मिळते रितेश आणि अतुल मध्ये. पुन्हा एकदा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे डॉट बॉलने मात्र ओव्हरची झाली समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय 44 ला बिनबाद अशी धावसंख्या. आरबी डेव्हलपर्स आरबी 11 पैलवान समीर डिगे साहेबांची ही टीम आणि दुसऱ्या बाजूला एळेवाडी फायटर्स आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच ज्याचे संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे सचिन आबा येळवे साहेब. शेवटचं स्लॉगचं षटक अतुल भालेकर 13 बॉल 34 रितेश निकम 5 बॉल 9 आतापर्यंत इथे आपल्याला पाहायला मिळतोय खेळत असताना. 3 ओव्हरचा खेळ संपलाय 44 धावा धावफलकर. आमचं मुख्य व्यासपीठ आपल्या स्क्रीनवर आहे. आमचे सर्व कमिटी मेंबर्स आमचे अध्यक्ष आणि सर्व आमचे पदाधिकारी आपल्या स्क्रीनवर. मुख्य व्यासपीठ हे आपल्याला पाहायला मिळतं. त्या बाजूला कॉम्बॉक्स त्याच्या बाजूला खेळाडू कक्ष. दीपक काटकर स्लॉगच्या षटकामध्ये जबाबदारी स्वीकारण्यासाठी सज्ज आहेत. 44 आल्यात जास्तीत जास्त रन्स करण्याचा मानस असेल इथे. पहिला चेंडू फुल टॉस आतलाय. ऑन साइडला लॉफ केले चेंडूला जिकडे अनिकेत पाहायला मिळाले. आपल्याला रन मिळाली फक्त सिंगल. चाणाक्ष रणनीती रितेशला माहिती आहे अतुल सध्या चांगल्या फॉर्म मध्ये त्यामुळे त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळणं इथे आवश्यक. वा 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 काय फटकाय. बॅट मधून आलेला आवाज या क्रीडांगणावर उपस्थित प्रत्येकाच्या कानाला तृप्तता देऊन गेलाय. इथे मात्र षटकार. दुसरी 50 वैयक्तिक लावली जाईल का अतुल भालेकरच्या बॅट मधून. ऑलरेडी 40 झाल्यात 14 बॉल मध्ये आणि या ओव्हर मधील या इनिंग मधील शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू मध्ये 10 धावा जर आल्या तर अर्धशतक होईल अतुल भालेकरच. कमी गतीने टाकला होता. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन आणि बॉल इथे निसटलाय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये ट्रॅव्हल झालाय. बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि इथे मात्र हा गचाळ क्षेत्ररक्षणाचा मात्र चौकार येतोय. 3-3 क्षेत्ररक्षकांना चकवून मात्र चेंडू निघून गेला तो लॉंग स्टॉप रिजन मध्ये. चांगला चेंडू हाताळला होता तो म्हणजे दीपक यांनी.
ओ काय टर्न आहे, बाप रे, अप्रतिम असा टर्न, किती वळसा घेतला चेंडूने शेवटच्या क्षणी. 19 धावसंख्या पुढे सरकली, ती मात्र जाऊन पोहोचली 55. 55. तीन बॉलचा खेळ बाकी. अतुल भालेकर 15 बॉल 40. यावेळेस फ्लिक केलाय, अंतर पार करू शकत नाहीये चेंडू. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक. इनिंग होते समाप्त. राजने मात्र हा टिपलाय जेल आणि संपलाय अतुल भालेकरचा खेळ. 16 बॉल 40 धावांची इनिंग मात्र साकारत असताना अतुल भालेकर झालाय बाद. 55 मिळाली पहिली विकेट. यानंतर कुणाल स्पोर्ट्स अर्थात के स्पोर्ट्स आणि वेद वॉरियर्स अशी मॅच असणार आहे. तर दोन्ही टीम्स टीम कॅप्टन आपल्याला राहायचं सज्ज. आणि इनिंग ब्रेक मध्ये असेल टॉस. आपण आता आलात तरीही चालेल, दोन चेंडू नंतर आपला टॉस असेल. या दोन्ही कॅप्टन्स कुणाल स्पोर्ट्स आणि वेद वॉरियर्स शेवटचा कॉल दिला जातोय. ऊन जास्त आहे, आम्ही मान्यवरांना घेऊन तिथे थांबू शकत नाहीये. तुम्ही जेव्हा याल तेव्हा लगेच आम्ही तिथे उपस्थित होऊ. या दोन्ही कॅप्टन्स प्लीज. इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजित त्याला बीट करून गेलाय. रितेश थोडासा नाराज पाहायला मिळतो कारण रन्स इथे आपल्याला गरजेचे आहेत. डॉट बॉल इथे आलाय आणि शेवटचा चेंडू इथे बाकी. इथे शफल ऑन मात्र उडवलाय हलक्या हाताने, फक्त दिशा दिली होती आणि चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळतंय. तोपर्यंत 2 रन कम्प्लीट, 3रा रनचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा पूर्ण, 4थ्या रनचा इथे प्रयत्न होत असताना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज मात्र इथे होतो बाद, तो म्हणजे अजित. आणि 3 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 58 चौकारामध्ये 58 आणि 59 रनचं लक्ष इथे मात्र सेट केलंय ते म्हणजे आरवी 11 या टीमने. समोर आहे तो म्हणजे येळेवाडी फायटर्स. चला करूया आपण टॉस. के स्पोर्ट्स आणि त्याच्या सोबत असतील ती म्हणजे वेद वॉरियर्स. चला दोन्ही टीम कॅप्टन यायचं. अगदी यावेळी सन्मान केला जाईल. मी विनंती करेल अर्थातच व्यासपीठावरती उपस्थित आपण पाहिलं तर विठ्ठलराय छायाचे प्रोप्रायटर सन्मान्य अधनी विठ्ठलजी साळुंके साहेब यांचा सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. ज्या व्यक्तीनं मराठी माणसांना उद्योग धंद्यामध्ये व्यवसायामध्ये आणण्यासाठी मेहनत घेतली आणि ज्या व्यक्तीच्या मेहनतीला यश आलं असे विठ्ठलराय छाय या अमृतुल्याचे प्रोप्रायटर सन्मान्य अधनी विठ्ठलजी साळुंके साहेब यांचा सन्मान इथे केला जातोय. एक यशस्वी उद्योजक, एक यशस्वी मराठी उद्योजक म्हणून त्यांचा सन्मान यावी मात्र केला जातोय. नुकताच कराडकर वडेवाले ही देखील ब्रांच त्यांनी जुईनगर या ठिकाणी चालू करून आणखीन एक मराठी उद्योग व्यवसायामध्ये एक पाऊल पुढे त्यांनी ठेवलं. त्याचबरोबर मी विनंती करेल ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रेक्षणीय कॅच साठी कॉगल देण्यात आले ते सन्मान्य संदीपजी जाधव शेठ यांचा देखील सन्मान आपल्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. संदीपजी जाधव शेठ, संदीपजी शेठ मी विनंती करेल आपला सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये करण्यात येईल. आपण या येस दत्तदादा मी विनंती करेल हा सन्मान इथे केला जाईल. सन्माननीय सन्माननीय दत्तजी साळुंके साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. आमचे विठ्ठलपाडीचे सन्माननीय अधनीय संदीपजी जाधव शेठ
गेले 20 ते 25 वर्ष शिवा द बॉस त्यांच्या सोबत मैत्रीचं नातं घट्ट ठेवणारे, मैत्री जपणारे असे आमचे सन्माननीय संदीपजी शेठ यांचा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर आपण एक सन्मान करूया, ज्या संपूर्ण मैदान आपण पाहतो, ज्या बॅनर्स आणि ज्या संपूर्ण अट्रॅक्टिव्ह बॅनर्सने सजवलं गेलंय. खर तर आपण पाहिलं तर वक्रतुंड आर्ट्स याचे ओनर सन्माननीय आदरणीय अमितजी मोरे यांचा देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. स्पर्धा सजवण्यासाठी, स्पर्धेला आणखीन रंग देण्यासाठी आपण पाहिलं तर ग्राफिक आणि ग्राफिक डिझायनर महत्वाचा असतो. मोरेवाडी ग्रुपचा वक्रतुंड आर्ट्स ग्राफिक डिझायनरचे प्रोप्रायटर अमित यांचा सन्मान इथे केला जातो. अमितचं महत्वाचं योगदान राहिलं या पीटीपीएलला, कारण की जे काही डिझायनिंग आहे, जे काही बॅनर्स आहे, संपूर्ण माइंडसेट हा त्याचा असतो. त्याच्या डोक्यानुसार आम्ही चालत असतो. त्याच्या डोक्यामध्ये आयडियाज असतात की बॉस हा बॅनर चांगला दिसेल, बॉस हा कलर चांगला दिसेल, आपण यावर्षी असं करूया. तो जसं बोलेल तसं आपण करायचा प्रयत्न करतो. आणि नेहमी मी म्हणतो की आपल्या माणसांना मोठं करा, लक्षात ठेवा. वक्रतुंड आर्ट्स, हॅलो, चला टॉस साठी यायचं. कुणाल स्पोर्ट्स टीम कॅप्टन, लवकरात लवकर यायचंय. आपण वक्रतुंडे आर्ट्स ओनर अमित दादा यांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. आपण जबा हा मान तुमचा आहे. चला के स्पोर्ट्स टीम कॅप्टन या, अक्षयजी या, या वेद वर्गीस या, अमितजी मोरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. अक्षय आणि त्याचबरोबर वेद वॉरियर्सचे टीम कॅप्टन देखील आहेत. चला कुणा स्पोर्ट्स असेल कॉल, हेड इज द कॉल आणि हेड इट इज. तो टॉस जिंकला तो के स्पोर्टने, निर्णय काय असेल? बॅट दोन्ही टीम्सला शुभेच्छा असतील. आणि मोरे साहेब तुम्ही थोडंसं थांबायचंय. आणि तुमचं महत्वाचं योगदान आहे, कारण बघा कसं असतं, कुठली स्पर्धा म्हटली ना तर छोट्या छोट्या गोष्टींचं खूप महत्व आहे. आता हे बॅनर ज्याच्यामुळे खरं तर या स्पर्धेला शोभा आली, की म्हणून आत्ताही मी पाहिलं की तुम्ही मेडलसाठी ती किचन आणून दिली, ती खूप आकर्षक आहे. मी पाहिली ती जवळून. कसं वाटतं तुम्हाला या पीटीपीएलचा एक भाग असताना ज्या पद्धतीने शिवा जातो किंवा संपूर्ण कमिटी आहे, आणि तुम्ही आता एक पीटीपीएलचा अविभाज्य घटक झालाय, तुमचा खूप महत्वाने सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये तुमचा बॅनरच्या बाबतीमध्ये खूप महत्वाचा मोलाचा वाटा असतो, आणि इथे तुमचा खूप महत्वाचा वाटा आहे. काय वाटतं, कसं तुम्हाला वाटतंय? पीटीपीएलचं काम करताना आम्हाला खूप चांगलं वाटतं. एकदम नियोजनमध्ये, एकदम बॉसमध्ये, एकदम काम ओके करतो. आणि जेव्हा तुम्ही इथे आतमध्ये आला, म्हणजे आता कसं तुम्ही तुमच्या ठिकाणावरनं सगळे बॅनर सगळे बनवले असेल, पण जेव्हा तुम्ही आतमध्ये आला तेव्हा असं वाटलं, अरे इतकं चांगलं आपण बनवलं ना, आधी किती भारी वाटतंय, आता आपण बनवल्या कामाचं थोडंसं चीज झालंय. आता एकदम चांगलं वाटतं, सगळ्यात चांगलं वाटतं. थँक्यू सो मच मोरे साहेब. हे होते मोरे साहेब वक्रतुंड आर्ट्स अँड ग्राफिक्स स्वतः प्रोप्रायटर. आणि खूप चांगलं म्हणत व्यक्त केलं की चांगलं वाटतंय या पीटीपीएलचा एक भाग असताना. खूप चांगली मेहनत त्यांची त्या मागे, त्यांच्या टीमची. आणि जाऊया मायक्रोफोनवर जिथे किरण जुमस्कर सर जोडले जातील आपल्या सोबत. खूप वेळानंतर जाऊया मॅच कडे. कुणाल स्पोर्ट्स टॉस जिंकला, यानंतरच्या मॅचचा बॅटिंग घेतली त्यांनी. ओहो, यावेळी मात्र आपण पहिलं तर अपकट करण्याचा प्रयत्न. लेग अंपायरचा इशारा येतो, योग्य निर्णय मी म्हणेल. अंपायर व्हाईट बॉलचा इशारा जरूर येतोय. येस, यावेळी अंपायर, येस हा गोलंदाजाचा रिव्ह्यू असेल, चेक केला जाईल. येस, हाईट साठी आमचे थर्ड अंपायर आहेत, चेक केला जाईल. हा गोलंदाजाचा रिव्ह्यू आहे टीमचा, तो एकच असेल त्यांना. पाहूया सक्सेस होतोय का. हाईट साठी हा दिलाय, लक्षात घ्या, हा व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलेला नाहीये, हाईट साठी आपण घेतोय. येस, येस हा जास्तच भरून गेलेला आहे. सो इट्स अ व्हाईट बॉल. थँक्यू थर्ड अंपायर. हा रिव्ह्यू मिस झालाय. आता पहा रिप्ले टेलिकास्ट, अगदी अपकट करण्याचा प्रयत्न, टाचेवरती उभा राहून जास्तच वरून गेला ओंकार.
दहा धावा. स्लोअर वन होता, लगेच पिक केला चेंडू, उचलला आणि फेकून दिला डीप स्क्वेअर लेग रीजनच्या बाहेर, निघून जातोय सहा धावांसाठी. येतोय धमाका, काय फटका खेळलाय. धाव संख्या 16, काय फटका खेळलाय. लाजवाब पाटण तालुका प्रीमियर लीग स्पर्धा ज्या पद्धतीने आपण पाहतोय व्यासपीठावरती आमचे सर्व मान्यवर मुकादम. सध्या आपण पाहिलं तर लंच ब्रेक सध्या आमच्या मुकादमचा चालू आहे. हो, यावेळी चॉप करण्याचा प्रयत्न आहे क्षेत्ररक्षक. फक्त एकच निर्धाव चेंडू इथे मात्र जरूर येतोय, कुठली धाव इथे घेतली जात नाहीये. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय संपन्न. हो, यावेळी देखील चॉप करण्याचा प्रयत्न चेंडू आपण पाहिलं तर अगदी मिड ऑन रिझन मध्ये फक्त एकच धाव इथे देखील कम्प्लीट केली जाते. सध्या खेळाडूंना विनंती आहे, सनस्क्रीन थोडी कमी लावली तरी चालेल, पण एनर्जी ड्रिंक जास्त प्या. अक्षय भोत्रे, सनस्क्रीन थोडी कमी लावा पण एनर्जी ड्रिंक जास्त प्या, असं सर्व खेळाडूंना आम्ही सांगतोय. ओहो 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 ओहो, आवाज चांगला होता, कदाचित होता ही चायनीज कट होती कदाचित, कारण की गोलंदाज अतुलने लगेच आवाज दिला पकड ही कॅच. अगदी जवळून हा चेंडू ट्रॅव्हल झाला आपण पाहिलं तर. पहिल्या रिप्ले टेलिकास्ट पाहतोय, ज्या पद्धती हा रिप्ले टेलिकास्ट सध्या तुम्हाला दिसतोय. येणाऱ्या 11 फेब्रुवारीला आपण पाहिलं तर ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स, येस एक चेंडू बाकी आहे. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उधवणे आयोजित उधवणे प्रीमियर लीग येत्या 11 फेब्रुवारीला तुम्हाला दिसेल. हो, पुन्हा एकदा स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पहिली 17, येणारे 18 चेंडू, अजूनही 23 धावेची गरज आहे, 42 धावेची गरज आहे 18 चेंडू मध्ये. 18 चेंडू 42 धावा ही समीकरण. चला टीम मीटिंग थांबूयात, लगेच थोडासा स्पीडअप घेऊयात प्लीज. आरबी 11 कदाचित शॉर्ट प्लेअर घेऊन खेळवते ही टीम. आपण पहिले शॉर्ट प्लेअर घेऊन खेळवते, आता गोलंदाज 4 गोलंदाज युज करायचे. येस 4, एक अजित झाला, अतुल झाला, तदनंतर रितेश एक टाकू शकतो, आता चौथा कोण असेल. सॅनफ्रेश लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड प्रेझेंटेड अंकुश साळुंखे आणि नीलकंठ साळुंखे, जितू दादा सनफ्रेट प्रीमियर लीग येत्या 17 फेब्रुवारीला आणि ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उधवणे आयोजित उधवणे प्रीमियर लीग येत्या 18 फेब्रुवारीला अशी मॅच खेळली जातील या स्पर्धा. हो, चांगला चेंडू जिथे आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना अजितला आपण पाहिलं, एक चांगला अँगल त्याने तयार केला यष्टांच्या मागे. रितेशला तुम्ही पाहताय, पहिला चेंडू निर्धाव दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. ऊन पाहतोय, पुन्हा बॅट स्पिन केली आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अगदी निर्धाव चेंडू आशाभूत नजरेने पाहिलं जात आहे. हो, यावेळी देखील आपण पाहिलं ग्लान्स पॅडल करण्याचा प्रयत्न जरूर होता, थोडासा बाहेर चेंडू होता जिथे आपण पाहिलं चेंडू वेगाने जरूर जातोय. अडवला जाईल का सीमारेषे जवळ, अक्षरशः पायाने चेंडू अडवलाय, मात्र अखेरीस फेकेपर्यंत धावांसाठी धावा धाव होताना पाहिल्यात. अंपायरचा कॉल येईल, लेग बायच्या स्वरूपामध्ये आत्ताच्या तब्बल घेतलेल्या या धावा 3 होत्या.
तीन धावा लेग बायच्या स्वरूपामध्ये कंप्लीट केल्या. रिप्ले टेलिकास्ट पाहतोय. ज्या पद्धतीने चेंडू ओहो क्रिकेट मध्ये फुटबॉल रोनाल्डो पायाने चेंडू अडवला तदनंतर गॅदर केला फेकला पहा वॉड थ्रो चांगला थ्रो इथे होतो. बॅट ड्रॅग केले लगेच ड्रॅग केले बॅट नॉन स्ट्रायकिंगच्या बॅटरने. शैलेशला आपण पाहतोय. शैलेश काळे अनिकेत धाव संख्या 20 20 धाव संख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजली आहे. करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये थर्ड मॅन रिझन ला वेगाने जातो क्षेत्ररक्षक जाईल यावेळी चेंडू अडवला मागे फिरला फेकतोय. या उन्हामध्ये काय क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवला जातोय. एनर्जी संपूर्ण वाया गेली तरी चालेल पण क्षेत्ररक्षण करण्यामध्ये मी कमी पडणार नाहीये जणू खेळाडू आपल्या टीमला सांगतोय. धाव संख्या 21 21 धाव संख्या तब्बल 2 चेंडू बाकी या ओव्हरचे. डावकी राहताचा सुर एक बैठा फटका फ्लाइटेड निघून जातोय. अगदी आपण पाहिलं तर लॉंग ऑफ रिझनच्या बाहेर निघून जातोय. 6 धावांसाठी काय स्ट्रोक खेळला तब्बल चेंडू आपण पाहिले 5 झालेले आहेत. एक चेंडू बाकी आहे. 27 धावा 240 चौकार 276 षटकार आलेत. अगदीच आमचे कॅमेरामॅन मेन गेट कडे जरूर फोकस करतील. आमचे कॅमेरामॅन जरूर मेन गेट फोकस करतील जिथे आपण पाहिलं त्या महत्वाची उपस्थिती. आमच्या नवी मुंबईतील कट्टर शिवसैनिक धडाडीचे समाजसेवक ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं असे काळगाव वा सुपुत्र आमचे मित्रबंधू श्री सन्माननीय तानाजी सूर्यवंशी उर्फ गोपी शेठ ऐरोली उपशहर प्रमुख सन्माननीय आदरणीय गोपीदादा यांची मात्र महत्वाची उपस्थिती या स्पर्धेला आपण पाहिली. ज्यांची महत्वाची स्पॉन्सरशिप या स्पर्धेला राहिली आहे काळगाव विभागातील गोल्डन बॅन म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते सन्माननीय आदरणीय गोपीदादा सूर्यवंशी शेठ यांची महत्वाची उपस्थिती. धाव संख्या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय अर्थातच जाऊन पोहोचले 27 27. शेवटचा चेंडू षटकार आणि 27+6 धावा ऍड केल्या जातील आणि या तब्बल धावा होतात 33. समीकरण तुम्हाला सांगितलं जाईल. ही ओव्हर होते संपन्न. आत्ताची ओव्हर झाली आहे का? येस. म्हणजे धाव संख्या आहे 34 आणि समीकरण सांगूयात 12 चेंडू 25 हे समीकरण आहे. 12 चेंडू 25 व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय गोपीदादा सूर्यवंशी शेठ यांची महत्वाची उपस्थिती. ऐरोली विधानसभेतील उपशहर प्रमुख या पदावरती त्यांना आपण पाहतो. त्याचबरोबर काळगाव विभागातील एक महत्वाचे गोल्डन बॅन. त्याचबरोबर आपण पाहिलं तर गोपीदादा प्रतिष्ठान या संघातून या तालुक्यातील खेळाडूंना खेळण्यासाठी व्यासपीठ ज्या व्यक्तीने तयार करून दिलं शून्यातून विश्व निर्माण करणं म्हणजे काय असतं याचं ज्वलंत जिवंत उदाहरण सध्या आपण पाहतोय. अर्थातच गोपीदादा सूर्यवंशी शेठ काळगाव विभागातील एक गोल्डन बॅन म्हणून ज्यांना संबोधलं जातं. 4141 41 41 दादा या नंबर प्लेटने जी गाडी आपण पाहिली नवी मुंबईमध्ये नेहमी पाहतो ते आमचे सन्माननीय तानाजी सूर्यवंशी साहेब गोपीदादा यांची महत्वाची उपस्थिती सध्या मात्र या स्पर्धेला. पीटीपीएलच्या माध्यमातून बरीच स्पॉन्सरशिप त्यांच्या माध्यमातून आपल्याला भेटली आहे. युट्यूबसाठी असलेली 4 दिवसाची स्पॉन्सरशिप त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला दिली गेली आहे. सुरेख फटका बॉटम हँडचा चांगला उपयोग केलाय. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला पकडले जाते. झेल अप्रतिम झेल इथे मात्र पकडली आहे आणि समोरच्या आयकॉनला मात्र चले जावचा इशारा केलाय. शैलेश काळे बॅक टू द डकआउट.
धाव संख्या आहे 35 लॉस ऑफ द वन विकेट ही धाव संख्या पाहतोय. रिप्ले टेलिकास्ट. आनंदचा हा चेंडू बॉटम हँडचा उपयोग चांगला होता. बॅट स्विंग चांगली होती मात्र अखेरीस दूरी रही अधूरी आणि विकेटचं पतन यावी मात्र होत असताना आपण पाहिला. हो यावे देखील मिड विकेट रिजनच्या अगदी चेंडू हवे मध्ये अंतर यावे मात्र पार करतोय. निघून जातोय बेधडक सडक वरती फलंदाजीला आल्यानंतर आपण पाहिलं तर अजितला सध्या आपण पाहतोय. मी दोन्ही टीम्सला बॅटिंग करणाऱ्या टीमला वेद वॉरियर्स बॅटिंग तुमची चालू आहे. तुम्ही जर खेळाडू पाठवला नाही चेंडू पडण्याआधी तर पॅनलाइज केलं जाईल. हा चेंडू पडण्याआधी आपण लगेच खेळाडू पाठवा. चेंडू मैदानामध्ये पाठवला जाईल. धावसंख्या 35 41 41 धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती. ऑनलाईन स्कोरिंग सध्या चालू आहे. अगदी चार धावा या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पहिली सध्या मात्र जाऊन पोहोचते 45 45 या आकड्यावरती. आठ चेंडू अजूनही 14 धावेची गरज. यावेळी देखील उचलला फटका. बॅटिंग करत असताना अजितने आणखीन एक लगावला. ही मॅच केली त्याने ओपन. एव्हरीबॉडी फाइटर टीम. मी म्हणेल एक जाता जाता जो गोडवा असतो शेवट गोड व्हावा असं प्रत्येकाची इच्छा असते कारण की तो शेवट आठवणीत राहतो. आणि असाच शेवट आपल्या टीमला मिळवून देण्याचा आपल्या संघ मालकाला एक सुखद गोडवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न यावी मात्र केलाय. आज सार्थक देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या सोबत जोडला. कोयने विभागातला चॉकलेट बॉय सार्थक जाधव. यावेळी देखील सुर एक फटका इनसाइड आउट कव्हर रिजन मध्ये वन बाउंड चेंडू गॅदर केला जाईल अगदी आरामामध्ये. धावसंख्या आपण पहिली तर सध्या मात्र जाऊन पोहोचेल अर्थातच 52 52 तीन षटकांच्या अखेरीस येणारे सहा चेंडू आणि 7 धावेची गरज. सध्या मकर संक्रांत आणि मकर संक्रांतच्या दिवसामध्ये सध्या आपण पहिली पतंग दाखवली जाते. मकर संक्रांत येईल आज भोगीचा दिवस आहे. मकर संक्रांत मराठी सण मराठी उत्सव परंपरा. व्यासपीठावरती आपण पाहतोय सध्या सोन्याने मढलेले आमचे काळगाव विभागातले गोल्डन मॅन. हळूहळू संपूर्ण पाटण तालुक्यातील गोल्डन मॅन होतील. हळूहळू नवी मुंबईतील होतील. मात्र आम्ही एवढीच प्रार्थना करतो की त्यांचं यश असं सातत्याने शिखरावरती जावं आणि त्यांची आपुलकीची आणि प्रेमाची थाप ही नेहमी पाटण तालुका टेनिस क्रिकेटच्या पाठीशी राहो. हे संपूर्ण आमचं व्यासपीठ आमचे मुखादम जे नेहमी पाटण तालुका टेनिस क्रिकेटच्या पाठीशी असणं महत्वाचं आहे आणि त्यांना सध्या स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. सहा चेंडू 7 पुढे होऊन खेळलं जातं. यावेळी मात्र चेंडू आपण पाहिला तर कुठलीही धाव घेण्याचा प्रयत्न आधी नव्हता मात्र आता केला गेलाय. येस 22 स्वरूपामध्ये ही धाव आली अंपायर सांगतायत. हो यावेळी फटका आपण पहिला निघून जातोय. क्षेत्रक्षक असेल का डिप स्क्वेअर लेग रिजनला जिथे आपण पाहिलं तर अर्थातच येतोय चौकार. आणि फक्त आता मी म्हणेल धावा हव्यात विजयासाठी. ऑफकोर्स फक्त 2 2 धावा आता फक्त विजयासाठी हव्यात.
यावेळी मात्र जरूर निर्धाव चेंडू जातो. समीकरण थोडस बदललंय, तीन चेंडू आता दोन धावेची गरज. हो असुर एक फटका यावे मलता उलटा पुलटा निघून जातोय चेंडू. विनिंग येतोय चौकार आणि या मॅच मध्ये एवढी फायटर्स मात्र होतोय विजय. अगदी शेवट गोड केला या टीमने, जाता जाता शेवट गोड करणारी टीम सचिनजी आबा येडबे साहेब यांची आपण पाहतोय. अर्थातच येडेबाडी फायटर. आणि तत्पूर्वी आपण जाऊयात, तत्पूर्वी जाऊयात अतिथी देव भव. मी पाटण तालुका टेनिस क्रिकेटची आमची सन्माननीय